खास दीपावली निमित्त सना होम शॉप मालवणीतील प्रोजेक्ट वर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दिवाळी पर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस न कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. सना होम्स, एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू. शहरात वादंग निर्माण करणारा तो स्टॉल पुन्हा हटवण्यात आला आहे. नगराध्यक्ष संजीव परवे यांच्या आदेशानुसार हा स्टॉल हटवण्यात आला. गुरुवारी दुपारी या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. या स्टॉलवरून शहरात वाद पेटला होता. पालिकेने काढलेला तो स्टॉल शिवसेना राष्ट्रवादीनं पुन्हा उभारला होता. दरम्यान शिवसेना राष्ट्रवादीच्या आंदोलनाला जुगारून गुरुवारी दुपारी नगराध्यक्ष संजीव परब यांच्या आदेशानुसार हा स्टॉल पुन्हा काढण्यात आला. पालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होतो स्टॉल हटविला. दरम्यान जर कोणी पुन्हा स्टॉल लावण्याचा प्रयत्न केला तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा नगराध्यक्ष संजीव परब यांनी दिला आहे. पहिल्यांदा तो स्टॉल होता तो मला अधिकृत होता. 15 दिवसासाठी दिला होता. परत राष्ट्रवादी म्हणा शिवसेना म्हणा काहीतरी स्टंट केला पाहिजे, नगरपालिका बदनाम केलं पाहिजे या दृष्टिकोन ठेवून त्यांना हातीशी धरून त्या युवकाला या लोकांनी स्टंट केला परत उभारला. पण एक सुडाचं राजकारण असू नये म्हणून मी त्या दिवशी फौजदारी गुन्हा दाखल केला. त्या नगरकारीच्या कामात अडथळा आणणं हा मोठा गुन्हा आहे. तरीसुद्धा एक कुठेतरी माणुसकी ही पाठेघराची भूमी आहे. समर्थ तसे वागतात म्हणून आपण वागू नये या अनुषंगाने मी ते केलं. आता परत काढलं, एकदा माफी असते, परत माफी होणार नाही. जर परत स्टॉल लावण्याचा कोणीही प्रयत्न केला मग ते कोण त्याच्यात नागरिक सहभागी असू दे किंवा पदाधिकारी असू दे त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल. ही काय संजू परबची किंवा कोणा इतर पदाधिकाऱ्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, नगरपालिकेची प्रॉपर्टी आहे आणि जनतेने मला निवडून दिलं आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टी जतन करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि माझं मी कर्तव्य पार पाडलेलं आहे. उभे मॅडम असतील किंवा इतर नगर ह्या ट्रस्टी आहे, विश्वस्त आहेत, तेच जर अशा गोष्टींना पाठिंबा देत असतील आणि नगरपालिकेच्या हॉरंड्यात बसून आंदोलन करत असतील तर योग्य ती कारवाई त्यांच्यावर होणारच. कलेक्टर त्या संदर्भात त्यांचं निलंबन हो यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी व्यवस्थित कायद्याचा अभ्यास करून त्यांच्यावर 100% निलंबनाची कारवाई आम्ही 100% करू, त्याबद्दल कोणताही वाद नाही. या कारवाईनंतर स्टॉलधारकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या स्टॉलवरनं सावंतवाडी शहरामध्ये वादंग निर्माण झाला होता त्या स्टॉलच्या ठिकाणी मी आहे. नगरपालिकेकडनं हा स्टॉल काही दिवसांपूर्वी काढण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आले होते आणि त्यावेळी हा वाद चिघळला होता. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या स्टॉलवर कारवाई केली होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि सामाजिक काही कार्यकर्ते असतील यांच्यामार्फत हा स्टॉल पुन्हा उभारण्यात आला होता. आंदोलन केलं होतं नगरपालिकेच्या बाहेर. पालिका प्रशासनाच्या विरोधात त्यांनी आंदोलन छेडलं होतं आणि तो स्टॉल नागरिकांनी इथल्या त्या राष्ट्रवादी शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा लावून देण्यात आला होता. तर नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली होती. संजू परब म्हणाले होते की तो स्टॉल काढण्याचा आदेश मी दिला होता आणि 2 दिवसात हा स्टॉल काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज दुपारी या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. तुम्ही पाहू शकता हा स्टॉल पूर्णपणे काढण्यात आलेला आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा स्टॉल इथनं पूर्णपणे हटवलेला आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष संजू परब यांनी इशारा दिला तो म्हणजे जर हा स्टॉल पुन्हा उभारण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असा इशारा देखील नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला होता. तर आता ह्याच्या पुढे काय होणार आहे हे अजूनही अस्पष्ट आहे कारण विरोधक पण आता कोणतीही प्रतिक्रिया द्यायला पुढे येत नाही आहेत. त्यामुळे यापुढे हा वाद वाढणार की मिटणार आहे हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. ज्या स्टॉलधारकांवर ही कारवाई झाली ते स्टॉलधारक माझ्यासोबत आहेत. आज तेवढंच सांगेन मी की आज माझं दुर्दैव आहे की ज्या बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली तो आज घटना दिन आहे, संविधान दिन आहे आणि एका मागासवर्गावर हे जे अन्याय झाला आहे तो कुठेतरी आजच्या दिवशी तरी आज ह्याने करू नको आता असं माझं एक म्हणणं आहे. मी सावंत शहरातील एक सुशील बेरोजगार युवक आहे. माझं शिक्षण MA MPhil BEd झालं आहे. SPK कॉलेजमध्ये मी 2 वर्ष प्राध्यापक म्हणून पण काम केलेले आहे तासिका तत्वेवर. परंतु कंटिन्यू मला ते त्याने मला हे केलं नाही त्यामुळे मी रोजगाराच्या माध्यमातून मी इकडे वळलो. माझा व्यवसाय आहे आईस्क्रीमचा परंतु गेले 8 महिने व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. जवळपास लाईटीचं बिल 98,000 रुपये आलेलं आहे, घरातलं बिल 10,000 रुपये आलेलं आहे, नळाचं बिल 7,000 आलेलं आहे. 8 महिने बंद असल्यामुळे मी ते भरू शकलो नाही. एक नगरपालिका मला संधी देईल म्हणून मी म्हटलं की गणपती रक्षाबंधन गणपती दिवाळी ह्या सीजनामध्ये मी माझा व्यवसाय करेन आणि ते मी कर्ज फेडू शकेन असा मला एक आत्मविश्वास होता. परंतु कोविडच्या वातावरणामध्ये
लोकांची संख्या कमी असल्यामुळे माझा धंदाही होऊ शकला नाही. जे मी कर्ज काढून जो व्यवसाय सुरू केला होता त्याची कर्जाची परतफेड तर दूरच. जो माझा माल मी कर्ज घेऊन आणला होता तोही नगरपालिकेने जप्त केला. ह्या तुळशी विवाहाच्या निमित्ताने माझा माल काही खपला असता तेवढे तरी मला पैसे मिळाले असते, ते पण मला ते मिळू शकले नाही. 8 दिवस मी जेवलो पण नाही, धड झोप पण नाही, माझे घरातली माणसं दडपणाखाली आहेत सगळ्यांनी. सर्वप्रथम मी असं सांगेन की मी माझ्या सावंतवाडी जनतेचा आभार मानेन की ह्या लढ्यामध्ये त्यांनी मला पूर्णपणे ताकदीने सहभाग दर्शवला, सहकार्य केलं, त्यांचे मनापूर्वक आभार मानतो. आणि आता तर मी खरोखर ही लढाई हरलेलो आहे. सांगायचं म्हणजे एवढं मला एकदम भावना माझी तीव्र होत आहेत की आता मी माझ्यापुढे एक प्रश्न आहे की मी हे आता पुढे काय करू, की माझं हे लोन आहे एवढं, बँकवाले माझ्या घरी येतील तर मी त्यांना काय उत्तर देऊ. मी त्यांना सांगू शकलो असतो की बाबा मी माझा छोटासा व्यवसाय आहे, त्यातनं मी तुम्हाला थोडे थोडे पैसे देऊन तुमचं कर्ज भागवेन. आता माझ्या घरी मी काय दाखवू त्यांना उद्योग, 8 महिने तर बसूनच आहे. पण ह्या सावंतवाडीचे नगराध्यक्ष त्यांच्याबद्दल मला वाईट भावना माझी नाहीच आहे आणि हे नाही, पण ते म्हणतात की हे राजकारण झालेलं आहे. ज्यावेळी माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मी त्यांच्यावर दाद मागले, एक सावंतवाडीकर म्हणून पुढे आले, पण त्यांना लेबल असं लावण्यात गेलं की ह्याने राजकारण केलं. आता मला सांगा, मला न्याय कोणच देत नाही तर मी तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडे येणारच आणि माझा दाद मागणारच. खरं तर मी आज नगराध्यक्षांचं अभिनंदन करेन, त्याचप्रमाणे नासिर शेख जो माझ्या वाड्याचा नगरसेवक आहे त्याचं पण अभिनंदन करतो, कारण त्याने मला जे शब्द दिला होता की ह्या सावंतवाडी शहरामध्ये तुला मी स्टॉल लावू देणार नाही, तो त्याने शब्द पुरा केल्याबद्दल त्याचा मी अभिनंदन मानेन. पण त्यापूर्वी एक सांगू शकतो की राणे साहेबांनी कधी कोणाच्या जनतेच्या गरीब जनतेच्या पोटावर मारलं नाही, पण त्यांच्या ह्या कार्यकर्त्यांनी हे जे कृत्य केलं त्याचं राणे साहेबांनी पण दखल घेतली पाहिजे एवढं मी सांगतो. हा शिवसेनेचा माणूस, हा राष्ट्रपतीचा माणूस, हा काँग्रेसचा माणूस, हा भाजपचा माणूस, अशी सगळ्यांनी माझ्याकडे लेबलं चिकटून मला ह्याच्यातनं बाहेर काढून टाकलेलं आहे. परंतु बरोबर 2:15 टायमाला मी जेवायला गेलो आणि तीच संधी साधून नगरपालिके कर्मचारी आले आणि 10 मिनिटात कारवाई केली. मी जेवणात 2 घास फक्त तोंडात घातले होते आणि मला फोन आला की रवी अडचं दुकान काढून घेऊन कैलंसुद्धा. मी तसाच ते जेवण टाकलं आणि पद आलो तर बघतो तिकडे काहीच नव्हतं. माझं मानसिकच संतुलन एकदम ढासाळलं. अरे बापरे, मला काय हा प्रकार. आता माझ्या शब्द पण आहे, मी कोणाकडे जाऊ पण शकत नाही की बाबा मला मदत करा. आज ज्यांची मदत दिली होती त्यांच्याकडपर्यंत गेलो पण ते कोण मला भेटले पण नाही, त्यांचे संपर्क पण साधता आला नाही आणि निवांत पण आज सकाळपासून इकडे आज दुपारपासून नदीकडे बसून आहे. दरम्यान या कारवाईनंतर विरोधकांकडून कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत.